विस्फोटक आणि आक्रमक अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली. तर बॉलिंग ट्रॅक वरती मात्र पहिल्यांदा सज्ज होताना दिसेल ते अर्थातच स्वतः ऐकवान खेळाडू देखील असणार आहेत आणि क्रिकेट मास्टर रसिक पाटील यांच्यावर मात्र या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे आणि जिम्मेदारीने मात्र या अनुभवानं मात्र आज रसिक पाटील आपल्या संघासाठी मात्र खेळ करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करते. डिसायडर मॅच आहे आणि या डिसायडर मॅच मध्ये करो या मरो परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मात्र दबावाखाली खेळत असताना जो संघ हा दबाव मात्र झुगारेन आपला नॅचरल खेळ करण्याचा प्रयत्न करेल ना तो संघ खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करून आपला खेळ करण्यासाठी पुन्हा एकदा उद्याच्या दिवसात खेळताना दिसणार. तत्पूर्वी सलामीची जोडी मात्र पाहतोय अर्थातच स्ट्राईक एंड वरती तुषार पाटील तर नॉन स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर राहुल धुमार. तर पहिला षटक आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय रसिक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हॉलेंटियर्स या मॅच मध्ये व्हॉलेंटियर्स 11 फायटर्स आणि पहिला चेंडू इलेव्हन फायटर आणि सुनीत इलेव्हन आपण व्हॉलेंटियर्स आहात या मॅच मध्ये लक्ष असू द्या. सुनीत इलेव्हन आणि इलेव्हन फायटर्स पेजारी पहिला चेंडू आपण फेस करताना मात्र तुषार पाटील यांना मात्र पाहिला. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये लढवलेला हा फटका मात्र आपण पाहिला. धावसंख्येत एकनी भर पडत असताना मात्र तुषार पाटील यांच्या माध्यमातून आपल्या या इनिंगला आगाज केला आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्ड होती आपण अनुभवतोय. एक चेंडू फेकल्यानंतर एक धाव. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर राहुल धुमाल यांच्यासाठी राऊंड विकेट. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव मात्र पाहायला मिळतोय. गावकर्ण रिजन मध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकतोय. लाफ करण्याचा प्रयत्न फ्लाइटेड चेंडू मात्र पाहायला मिळाल. रसिक पाटील यांची ही जादुई गोलंदाजी मात्र आपण पाहू शकतोय. अनुभवाय आणि अनुभवाचा वापर करत असताना कोणत्या फलंदाजाची कोणती ताकद आहे कोणत्या क्षेत्रक्षकाला कोणत्या क्षेत्रात थांबवल्यानंतर मात्र आपला चेंडू त्याच्यापर्यंत कॅरी होऊ शकतो हे चांगल्या पद्धतीने जाणतात आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सजवतात. परंतु त्याच क्षेत्ररक्षकाला भेदत मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वन लाईनच्या बाहेर. येतोय राहुल धुमाल यांच्या बॅट मधून हा आयपीएल चौकार चार धावा. थँक्यू जे राहुल धुमाळ चांगला चेंडू होता. चेंडू पर्यंत पोहोचला आणि कव्हरच्या क्षेत्रामधून शूट केला चौकारासाठी. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न राहुल कडून पाहायला मिळतोय परंतु रसिक रोखतोय त्याला. एक चौकार मारला म्हणून काय झालं दुसरा चेंडू माझा असेल. चार चेंडू समाप्त. चार मध्ये धावा पाहिल्या तर पाच बनलेल्या आहेत. सावित्री इलेव्हन या संघाची डावखुरा फलंदाज आहे राहुल स्वतः कर्णधार. पुढला चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून एक दोन तीन टप्पा चेंडू सीमेपलीकडे फरार. हा येतोय चार धावांचा चौकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच नऊ धावा. बघा लक्ष असू द्या उद्याच्या दिवसासाठी आम्ही सूचना देतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. उद्याचा पहिला मॅच नंदा बिल्डर्स आणि इलेव्हन फायटर्स पिझारी हा असणार आहे. सुपर एटच्या लढतीसाठी ती लढत होणार आहे. जिंकणारा संघ अर्थातच सुपर एट साठी क्वालिफाय होताना दिसेल.
परंतु रिपोर्टिंग आपली 8 ची असणार आहे आणि शार्प 8:30 वाजता 8:30 पहिला चेंडू फेकणार आहोत. जर अंपायर्स यूट्यूब किंवा आणखी काही सूत्र हजर नसतील तरी 8:30 वाजता आयोजन कमिटी स्वतः उभी राहून पहिला चेंडू आपल्याकडून फेकून घेणार आहेत. यासाठी 8:00 शार्प रिपोर्टिंग दोन्ही टीम न करायचे आहे, नंदा बिल्डर्स आणि 11 फायटर्स पेजारी, कारण उद्याच्या दिवसात आपल्याला जास्तीच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. दुसरा षटक प्रितेश आलेत, रटा मोर्द विकेट प्रितेश, धाव संख्या 9 पाहतोय. समोर असणार आहेत अर्थातच स्ट्राइक इन वरती पाहतोय तुषार, नॉन स्ट्राइक वरती धीरज पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र पाहतोय, ऑन साइड ला खेळत असताना चेंडू मिड विकेट मध्ये रसिक पाटील यांच्या हातामध्ये जातोय. तद्वर मात्र एकच धाव मात्र या चेंडू मध्ये पाहिली ती तुषारच्या बॅट मधून. धाव संख्येत एकने बदलाव, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10 घरात. असोसिएशन प्रीमियर लीग चा हा आजचा दुसरा दिवस आणि अंतिम मॅच मात्र आपण पाहतोय. यावेळी सिप करण्याचा प्रयत्न पाहतोय, अर्थातच लॉंग चेस असणार आहे क्षेत्ररक्षकासाठी. शेवटी 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 अखेरकास कसा तरी चेंडू अडवला मैदानामध्ये. तद्वर मात्र जर पाहायला गेलात ना तर या चेंडूवरती मिळाल्या त्या तब्बल 3 धावा. 3 धावांनी मात्र धाव संघाची धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते ते अर्थातच 13 धावा. 13 धावा पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल प्रितेश पुन्हा ट्रॅक वरती सज्ज होताना दिसणार आहेत. यावेळी ऑन साइडला टार्गेट करत असताना चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू पंकज टेंगले अडवताना दिसतील. तद्वर मात्र एकच धाव या चेंडूवरती मात्र पाहायला मिळतंय. परंतु प्रलय जर पाहायला गेला ना तर दुपारच्या सत्रापेक्षा संध्याकाळच्या सत्रामध्ये जसा जसा सूर्य मात्र अस्ताला जाताना दिसतो हवा मात्र दमट व्हायला लागते, थंडी पडायला लागते, तर मात्र कुठेतरी फलंदाजांसाठी अडचणी मात्र येताना आपण पाहत असतो आणि अशातच मात्र धावा चेस करताना देखील आपण प्रॉब्लेम क्रिएट करताना आपण पाहत असतो. परंतु यावेळी जर पाहायला गेलात ना तर हीच धावसंख्या 4 षटकांची लढत आहे. 45-46 धावांपर्यंत जरी गेली ना तरी एक फायटिंग टोटल आपण बोलू शकतोय या 4 षटकांच्या लढतीमध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच दुपारच्या तापमानामध्ये खूपच ऊर्जा असते, हीट असते जास्त आणि त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू जास्त तापलेला असतो आणि तशी फलंदाजी करतो. मात्र जसं जसा सूर्य खाली जातो तस तसं थंडीचं वातावरण सुरुवात होतं आणि इथे शांत होत असताना फलंदाजी लाईनअप धावा बनत नाही. दुपारच्या सत्रानंतर टोटल आता पाहतोय आपण सावित्री इलेव्हनची तर वाईटच्या स्वरूपाने एक धाव वाढत असताना 16 एक विकेट नंतर. पहिले षटक जरूर आलं होतं रसिकने आणि त्यांनी मात्र आपली कामगिरी पुरेपूर पद्धतीने बजावले, कारण की एक मोठा अडसर अर्थातच राहुल धुमाळ त्याला मात्र दूर सारलाय. द्वितीय षटक प्रितेश सज्ज होतोय ओवर द विकेट गोलंदाजीसाठी आणि इथे मोठा फटका खेळायचा होता. काहीच संपर्क नाहीये चेंडू आणि बॅट मध्ये निर्धाव असेल. प्रितेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जरूर येईल. तत्पूर्वी तुषार 4 चेंडूंचा सामना तुषारने केलाय आणि फक्त धावा बनवलेल्या आहेत त्या 3. धीरज दुसऱ्या बाजूला शांत आहे 2 चेंडूंचा सामना करत 4 धावा घेऊन आणि शेवटचा चेंडू पाहायचा आहे तुषारसाठी. या चेंडूवर ऑन साइडला स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने इकडे मात्र लगोरी खेळत असताना क्षेत्ररक्षक अडवलाय. शेवटच्या क्षणाला धावा येणार आहेत. षटकाची समाप्ती 2 या धावेने आणि टोटल बनलेली आहे 2 षटकांच्या अखेरीस 1:18 धावा. 18 धावा झाल्यात आणखी 12 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे धावा येऊ शकतात. पहिला 2 षटकांमध्ये 18 धावा जरी 9 सरासरीने आल्या, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये याच धावा 10-11 सरासरीने आल्या तरी 40-42 धावांपर्यंत देखील जाऊ शकतोय. आणि जर समोरील संघाना म्हणजे सावित्री इलेव्हन संघाच्या माध्यमातून जर चांगली गोलंदाजी झाली तर तिथे देखील ते वादन शाबाज या संघावरती दडपण आणू शकतात, कारण तिथून जर दडपण आणलं तर त्या दडपणाखाली खेळत असताना कुठेतरी फलंदाजांवरती अडचणी निर्माण करू शकतात आणि अडचणींना सामना करत असताना मात्र हा संघ देखील कदाचित अडचणीमध्ये सापडू शकतो, अपयशी ठरू शकतो. म्हणजे असं नाही क्रिकेटमध्ये एका बाजूने धावा कमी झाल्यानंतर मात्र आपण धावा रोखू शकणार नाही, चांगली कामगिरी आपण देखील करू शकतो, तसं करणं गरजेचं असणार आहे. परंतु तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये 55 वर्षाचे युवा गोलंदाज आपण पाहू शकतोय सुनील शेळके. असे म्हणतात की पुरुषांचा पगार आणि स्त्रियांचं वय विचारू नये, परंतु खऱ्या अर्थाने इथे
या खेळाडूचं वय सांगणं ही काळाची गरज असणार आहे, कारण की 55 वर्ष, त्या वर्षापर्यंत क्रिकेटमध्ये असलेली जादू आपल्या मनामध्ये कायम ठेवणं आणि तसा परफॉर्मन्स कायम वृद्धिंगत करून ठेवणं हे खूपच खूपच कठीण गोष्ट असते आणि ती साध्य केलेली आहे अर्थातच सुनील जी शेळके यांनी. आणि ते आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतात की 55 वय, आपण भलेही गव्हर्नमेंटमध्ये काम करत असू तरी 58 वर्षापर्यंत रिटायर होतो, क्रिकेटर असलं की 40 वर्षापर्यंत रिटायर होतो, परंतु इथे 55 वर्षातली एनर्जी पाहायला मिळते. डाव्या हाताची गोलंदाजी, भन्नाट वेग, वेगाने टाकलेले चेंडू बीट करतोय फलंदाजाला आणि यष्टीरक्षकाच्या दस्ताऱ्यामध्ये. हा पहिला चेंडू निर्धावाला आहे सुनील शेळके यांच्याकडून. अठरा धावा स्थिर आहे धाव संख्या 10 नंबरच्या जर्सी मधून. सुनील जी रेडी होत आहेत व्यासपीठ एंड. यावेळी ऍग्रीकल्चर शॉट मारायचं होतं. मला 2-3 दिवसापूर्वी समजलं की अशा प्रकारे जी पीच खडून शॉट मारतात त्याला ऍग्रीकल्चर शॉट असं सुद्धा एक नाव दिलेलं आहे, खणतात आणि तो मारण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू काही यावेळी सुद्धा संपर्कात नाहीये बॅटच्या. 2 चेंडू निर्धाव. पहा एनर्जी कल्पेश. नक्कीच प्रलय, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात आणखी एक गोलंदाज आपण पाहतोय अति वेगवान गोलंदाजांपैकी एक पेजारीचे आपले प्रमोददादा पाटील अर्थातच उपाध्यक्ष देखील आहेत. जिम्मेदारीने आपला हा विभागातील खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ कशा पद्धतीने क्रिकेटचा दर्जा वाढताना दिसेल यासाठी मात्र या सर्व खेळाडूंची आणि या असोसिएशन कमिटीची आपण मेहनत पाहू शकतोय. परंतु जर पाहायला गेलात तर या चेंडूवरती काय घडतंय, पंच थडाप्पा रेफर केलं गेलंय. पंच आक्षेप कशासाठी आहे की थडाप्पा गोलंदाजीसाठी त्याला यायचंय आपण चेक करायचं आहे. पंच चेक करतील. चला बाजूला वा, तिथून प्लेयर असतील त्यांनी बाजू वा, आपण पण बाजूला वा. कोणीही खेळाडू किंवा संघाचे प्रतिनिधी कृपया आमच्या थर्ड एम्पायर पाशी जाऊ नये. जे पंच असतील ते त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत कळवणार आहेत. सावित्री 11 संघ खेळत असताना 18 धावा बनवल्यात. षटक्रमांक 3 गोलंदाजी मार्गावर आहे. सुनीलजी शिळके गोलंदाजी करतायत आणि 2 चेंडू डॉटच्या स्वरूपातून आलेत. 18 धावसंख्या. वादळच्या पास द्वितीय क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. थोडीशी शांतता मैदानाच्या बाहेर निर्माण झाले, सावळी आले, त्याच्यामुळे अंधार पडू शकतो काही क्षणामध्ये आणि त्याचा फायदा द्वितीय क्रमांकाने गोलंदाजी करणाऱ्या संघाला होईल. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघासमोर भरपूर काही अडचणी निर्माण होणार आहेत. आणि हा 9 चेंडू थ्रो टाईप 9 चेंडू होते म्हणजे गोलंदाज जायबंदी होतोय. या चेंडूवरती घडलेल्या धावा आणि 9 ची 1 धाव अशा पकडले जातील. म्हणजे धावा किती होत्या, 1+1 अशा 2 धावा आल्या या चेंडूवरती. 1+1 1+1 2 धावा आल्या आणि पुढचा चेंडू फ्री. पुढील चेंडू फेकण्यासाठी अर्थातच षटकातील काही चेंडू म्हणजे 4 चेंडूंचा षटक डिलिव्हर करण्यासाठी आता मात्र नवीन गोलंदाज वापरला जातोय. बॉलर असणार आहेत नाही बरमारे.
नाही मलेत चार चेंडू फेकण्यासाठी। नहिमेचा फ्रीडचा चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला गेलाय, चांगल्या पद्धतीने फ्रीडचा चेंडू आणि त्याच्यावरती ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला तो तुषार पाटील यांचा, यश मात्र पाहायला मिळाला नाही, परंतु नहिमेचं कौतुक करावं लागेल। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र फ्रीडचा फेकण्यासाठी रसिक पाटील यांनी नहिमेच्यावरती दाखवलेला विश्वास आतापर्यंत सार्थ ठरवलाय आणि डॉट बॉल काढलाय। तीन चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकातील। पुन्हा एकदा सुंदर अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते नईम परमार यांच्या माध्यमातून। दोन लागोपाठचे डॉट चेंडू मात्र पाहतोय, परंतु हा येतोय पाईच, म्हणजे अर्थातच नईम यांच्यासाठी हा डॉट बॉल असणार आहे। बाईची धाव ही टीमच्या खात्यामध्ये जाईल, नईम यांच्या खात्यामध्ये नसणार आहे, म्हणजे नईम यांचे दोन्ही चेंडू हे डॉट आले। शेवटचे दोन चेंडू धावसंख्येत मात्र फारसा बदलाव पाहायला मिळत नाही, धावसंख्या पाहतोय त्या अर्थातच 21 धावा धापल करते। दुसरं षटक मार्गस्थ असताना धीरज यांच्यासाठी पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, वा काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते। जरी सुनील शेळके जायबंदी झाले असले तरी मात्र नवीन गोलंदाजानं मात्र त्यांची ही कमी मात्र पूर्णपणे भरून काढली आणि आपल्या संघासाठी आतापर्यंत जर पाहायला गेलात ना तर तीन पैकी तिन्ही चेंडू डॉट बॉल फेकलेत नईम परमारे। यावेळी प्लेक ऑफ द रेस मात्र पाहायला मिळते, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून, मात्र यावेळी मात्र फिल्डरच्या माध्यमातून झालेली चूक, धावा खर्च करावे लागतील चार आणि चार धावांनी मात्र या षटकाची समाप्ती झाली। या षटकामध्ये दुसरं षटक कंप्लीट झाल्यानंतर मात्र धावा पाहतोय, त्या अर्थातच तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय 8.33 सरासरीनं 25 धावा। तीन षटकांचा खेळ समाप्त, तीन नंतर टोटल बनले आहे त्या 25 एक विकेटच्या मोबदल्यानंतर। आधीचा सामना सुद्धा अशाच प्रकारे झाला होता, 31 धावा बनवल्या, 32 टार्गेट दिला, हाही सामना त्याच दिशेने जातोय की काय असं आत्ता तरी वाटावं लागले। पंकज टेंगळे आलेले आहेत शेवटचं षटक घेऊन, षटक क्रमांक 14 तुषार फलंदाजीसाठी आहे आणि त्याचा सोबत त्याचा साथीदार नॉन स्ट्राईक एंड कडे आपल्याला दिसतोय तो धीरज। तुषार 7 चेंडूचा सामना करत असताना 5 धावा, चौकार आणि षटकार कुठेतरी गहाळ झालेले पाहायला मिळतात, हरवलेत। सुरुवात करतोय ओव्हर द विकेट रिव्हर्स, चांगला टायमिंग नाहीये, अगदीच बॅटच्या शोल्डरला चेंडू लागला आणि जवळच थांबलाय। एकच धाव मिळेल एका धावेने, धावसंख्या बदलते 26 वर। लो स्कोरिंग मॅच याच्यामुळे उद्या जे सामने आहेत त्या सर्व संघ यांकडे नक्कीच लक्ष देईल की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीत, बॅटिंग घ्यायची की फिल्डिंग घ्यायची याचा निर्णय त्यांच्या मनात आत्ताच निर्माण झाला असेल। टॉस जिंकल्यानंतर काय करायचं, यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक येतोय खूप दूरवरून आणि वेगाने इकडे एक धाव सुद्धा कंप्लीट केली जाते। एक धाव शेवटचं षटक आहे, अजूनपर्यंत हाणामारी नाही, चौकार आणि षटकार कधी येणार, प्रेक्षक खूपच प्रतीक्षेत आहेत कल्पेश। नक्कीच कुठेतरी अडचणी मात्र निर्माण होताना दिसतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु समोरच्या गोलंदाज ज्या पद्धतीने स्लोवर पद्धतीची गोलंदाजी करतात ना फटका येणं कठीण होतंय। लाफ्ट केला चेंडू बराच मिळावेत, टायमिंग शॉट चेंडू खाली रसिक आहे, त्याने रसिक मात्र झेल सोडणार आहेत, विकेटचं पतन, फलंदाज आउट।
थँक यू डीजे. बघा मित्रांनो, बॅटिंग लाईनला देखील महत्व असतं. आपण कोणता फलंदाज कोणत्या क्रमावरती उतरवतोय. मागच्या मॅच मध्ये जर प्रलय पाहायला गेला ना, विस्फोटक सुरुवात प्रेम भोईरनं दिली होती, मात्र तेच प्रेम भोईर आता मात्र खालच्या थरावरती आलेत. मी सुद्धा हा फलंदाज जसा आतमध्ये जायला लागला त्याच्या टी शर्ट वरचं नाव बघितल्याने तेव्हा आश्चर्यचकित झालं, कारण की या फलंदाजाला आपण या लाईनअप मध्ये कसं काय उतरवू शकता. हा ओपनिंगचा खेळाडू आहे, वन डाऊनचा खेळाडू आहे, आणि त्याला मात्र आपण 3-4 नंबरला ठेवताय तर इथे खूपच कठीण गोष्ट होऊ शकते. शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी ठेवलाय आणि हा पहा प्रेम भोईर, मोठा फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण आलंय आणि इथे थ्रू आलाय. तत्पूर्वी एकच धाव. नाराजी, खूपच निराशा झालेली आहे आतापर्यंत आणि इथे विकेट दिले प्रेमने. विकेटचं पतन मात्र पाहतोय प्रेम भोईर, मात्र निराशेने मात्र माघारी परतताना दिसतात. मॅच मध्ये कुठेतरी अडचणी मात्र पाहतोय. चांगला फटका होता परंतु काय चेंडू अडवला गेला संघासाठी. जवळजवळ स्वतःला मात्र स्ट्रेच केलं, हाई जम्प लगावली आणि रसिक पाटील यांनी आपल्या संघासाठी मात्र 5 धावा देखील अडवण्यात यशस्वी झाले. म्हणून तर स्कोर कार्ड वरती पाहतोय फक्त एका धावेचा मात्र बदलाव मात्र पाहतोय. एक्स बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. अक्षय मैदानामध्ये दाखल झालेत, परंतु धीरज पाटील शेवटच्या काही चेंडूंमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. कोलवर टप्प्याचा चेंडू लोवर फुलटा असता ऑफ ड्राईव्हचा हा फटका मात्र आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एकच धाव मात्र पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असणार या मॅच मध्ये. कुठेतरी या मॅच मध्ये बॅटिंग लाईन मात्र उतरवत असताना मात्र सावित्री इलेव्हन संघाच्या माध्यमातून झालेल्या चुका मात्र आपण पाहतोय. बदलाव करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आणि तिथंच मात्र धावसंख्या मात्र थांबताना दिसतंय. अक्षय यांचा चेंडू देखील हवेमध्ये आहे, मिसटायमिंग शॉट आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक होते, तोपर्यंत एकच धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली. कदाचित प्रेम भोईर जर सलामीसाठी आले असते किंवा वन डाऊन साठी आले असते तर या मॅचचं चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. बॅटिंग मध्ये कुठेतरी बदलाव करण्याचा प्रयत्न मात्र सावित्री इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तिथंच मात्र अडचणी निर्माण झाल्यानंतर मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपालकावरती आपण धावा पाहतोय, त्या अर्थात 30 धावा धावपालकावरती लागल्यात. म्हणजे आता मात्र गरज असणारा येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक असणार 4 षटकामध्ये बनवायचे आहेत ते 31 धावा. बघा उद्याच्या मॅच साठी आम्ही पुन्हा एकदा कॉल करतोय. उद्याची मॅच, पहिली मॅच अर्थातच नंदा बिल्डर्स आणि फायटर्स इलेव्हन पेजारी ही मॅच असणार आहे. 8 ची रिपोर्टिंग, 8:30 वाजता शार्प आपण पहिला चेंडू टाकणार आहोत आणि 8:30 वाजता मग आपण कोणतंही रिझन आपल्याकडून ऐकलं जाणार नाही. पंच हजर नाही, युट्यूब हजर नाही, साऊंड सिस्टीम हजर नाही. शार्प 8 वाजता जर कोणत्या गोष्टीची कमी असेल तर त्या ठिकाणी असोसिएशन कमिटी उभी राहील आणि ती कम्प्लीट मॅच खेळवली जाईल. म्हणजे 8:30 वाजता शार्प पहिला चेंडू फेकला जाईल याची नोंद नंदा बिल्डर्स आणि फायटर्स इलेव्हन पेजारी या संघाने घ्यायचा आहे. 8 ची रिपोर्टिंग, 8:30 पहिला चेंडू आहे. तीस 31 चं उद्दिष्ट, 31 रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. पुन्हा एकदा कल्पेश, लो स्कोरिंग मॅच. आधी 32 धावांचं जे टार्गेट होतं या आधीच्या सामन्यामध्ये आणि आता मात्र 31 धावांचं टार्गेट. एक आकडा पुन्हा एकदा कमी झालाय. सावित्री इलेव्हन आणि बादल शाबास असोसिएशन प्रीमियर लीग आणि दिवस क्रमांक 2 त्यामधील आजचा हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत. वादळच्या आपत संघ धावा बनवायचे आहेत त्या 31. आस्किंग रन रेट पाहिलं तर 7.75 धावा प्रति ओवर षटकामागे बनवायला लागणार आहेत. सलामीची वीळ आघाडी गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. मृणाल धुमाळ आणि त्याच्यासोबत रसिक पाटील, क्लासिक रसिक. लाईट ग्रीन वर्सेस डार्क ग्रीन. पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. मृणाल धुमाल
आणि रसिक पाटीलची सलामीची जोडी. गरज असणार आहे ती 31 धावांची गरज. 7.75 च्या सरासरीनं त्या 31 धावा बनवायच्या. तिथून काहीतरी करामत करावी लागणार आहे. आता मात्र करामत जर केली नाही सावित्री इलेव्हन संघाला तर या मॅच मध्ये चालू वर्षामध्ये त्यांचा प्रवास मात्र कदाचित संपुष्टात येऊ शकतोय. आणि पुन्हा एकदा एक वर्षाची वाट मात्र सावित्री इलेव्हन संघाला मात्र पाहावी लागू शकते. त्यासाठी मात्र करूया मरू अशी परिस्थिती. दोन्ही संघाला ही मॅच जिंकण्यासाठी आमच्या समालोचन कक्षातून लाख लाख शुभेच्छा असणार आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र डिलिव्हर करण्यासाठी पहिला गोलंदाज वापरला जातोय तो सावित्री इलेव्हन संघाच्या माध्यमातून. अर्थातच गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होणार आहेत. तर बॅटिंग साठी मात्र सलामी साठी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक रसिक पाटील, नॉन स्ट्राईक वरती मृणाल धुमाल. 31 धावांचं उद्दिष्ट. पहिला चेंडू अक्षय. रसिक पाटील ट्रेडमार्क शॉट. चेंडू जातोय गावकर्ण रिजन मधून सीमारेषा पार. येतोय रसिक पाटीलच्या बॅट मधून आयपीएल चौकार. थँक यू डीजे. आणखी एक मोठा फटका परंतु चेंडू जाईल का सीमारेषा पार. प्रेम भोईर यांचं चांगलं प्रयत्न मात्र पाहिलं परंतु झेल मात्र घेऊ शकले नाही. परिणामी झेल सुटला. जीवनदान मिळत आहे ते रसिक पाटील यांना. चांगले प्रयत्न मात्र पाहायला मिळाले ते प्रेम भोईर यांचं म्हणजे लाईन वरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न. या अगोदरचा चेंडू जर पाहायला गेला ना प्रलय तर तशाच तसं उत्तर दिलंय प्रेम भोईर यांनी देखील. कारण रसिक यांनी देखील 5 धावा अडवल्या होत्या. षटकार अडवला होता तो प्रेम भोईर यांचा. परंतु त्या चेंडूवरती ते रनआउट देखील झाले होते. परंतु यावेळी रसिक यांचा चेंडू मैदानामध्ये ढकलला अडवलाय. 5 धावा रोखल्या गेल्यात प्रेम भोईर यांच्या माध्यमातून. कमी धावसंख्या आहे तरी सुद्धा जसाच तसे प्रत्युत्तर मात्र देताना पाहायला मिळत आहेत. सावित्री इलेव्हनचा संघ चांगलं क्षेत्ररक्षण टाईट केलेलं आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील कोणतीही धाव जाणार नाही याकडे त्यांचे नक्कीच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान 6 धाव बनलेले आहेत 3 चेंडूंनंतर. रसिकडे पुन्हा एकदा स्ट्राईक येईल. स्ट्रॉंग क्षेत्ररक्षण ठेवले. कोणत्याही परिस्थितीतून हा सामना आपल्या हातातून जाणार नाही याकडे सुद्धा लक्ष आहे सावित्री इलेव्हन. मात्र वादळ शाबाज मागच्या वर्षीचा चॅम्पियन यावेळी हलक्या हाताने एक धाव ऑन साईडला. 4 चेंडूमध्ये 7 धावा बनलेल्या आहेत. थोडं शांत वातावरण वाटते मैदानात. यश मिळवणं सोपं असतं मित्रांनो, परंतु मिळालेलं यश टिकवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ना ती मेहनत मात्र यश मिळवण्यासाठी करावी लागते. त्या मेहनतीच्या दुप्पट मेहनत मात्र यश टिकवण्यासाठी करावी लागते. आणि हीच मेहनत आज पहिला मॅच मात्र पराभूत झाल्यानंतर मात्र रसिक पाटील आणि वादळ शाबाज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणून तर कमीत कमी धावांवर रोखण्यात आतापर्यंत यश मिळालंय. परंतु यावेळी मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोक्याची बातमी रसिक पाटील यांच्यासाठी उद्भवली असती. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या 5 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला. परंतु तदनंतर मात्र पुढचे 4 चेंडू जर पाहायला गेलात ना तर 4 सिंगल आल्यात. अशा पद्धतीने 8 धावा धावांवरती पाहतोय. परंतु जमीची बाजू असणार आहे वादळ शाबाज संघासाठी की त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची विकेट मात्र गमावली नाही ही मात्र जमीची बाजू आहे. शेवटचा चेंडू असणार आहे 8 धावा धावांवरती. यावेळी चेंडू लाफ्ट केला. चेंडूला उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. 6 धावांचा मोबदला. 6 धावांचा षटकार.
षटकारानं मात्र षटकाची सांगता केली आणि एक षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपळकर धाव पाहतोय त्या अर्थातच 14 धावा धावपळकरवरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र प्रेम भोईर यांना इन्व्हाइट केले गेले राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. आता मात्र गरज असणारे येणारे 18 चेंडू आणि 17 धावींची गरज 5.67 च्या आस्किंग रेट न मात्र धावा बनवायच्या आहेत. करंट रेट जर पाहायला गेला तर 14 आतापर्यंत पाहतोय. मृणाल धुमाल यांच्यासाठी पहिला चेंडू असणार आहे. प्रेम भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. लेफ्ट केला चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ क्षेत्रातून लॉंग चेस असणार आहे. चेंडूला सी मारेशियाच्या पलीकडे चेंडू जातोय. 4 धावांसाठी मृणालच्या बॅट मधून एपीएल चौकार. वादळ शहाज 18 धावा बनलेले आहेत. अजूनपर्यंत एकही विकेट नाही. डावकर आताचा फलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलेला फटका. 200 निरीक्षण चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा तितका ताकदीने प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना काही यश मिळणार नाहीये. चेंडू फेकी करेल तोपर्यंत एक धावे समाधान. 19 धावसंख्या टोटल बनलेली आहे ती वादळ शहाज या संघाची. आपण पाहतोय तर 31 धावांचा पाठलाग, एक कमी धावसंख्या आहे, कमी टोटल आहे. आणि ही सुरुवात करत असताना पहिल्याच षटकामध्ये जवळपास 15 धावसंख्या आली, त्याच्यामुळे एक जमेची बाजू. धावा चांगल्या आहेत, एकही विकेट गेली नाही. मात्र सावित्री 11 काहीतरी जादू करावे लागेल, काहीतरी मॅजिक करावे लागेल, तेव्हाच कुठे हा सामना त्यांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल प्रेम भोई. रनअप चुकतोय, पुन्हा एकदा प्रयत्न करेल आपल्या रनवे वरून. पहिला चेंडू चौकार आला, दुसरा चेंडू एक आली. आता मात्र समोर आहे तर सिक्स क्लासिक रसिक. हो, गतीमध्ये परिवर्तन अगदी इथून स्पष्टपणे जाणवलं की गतीमध्ये परिवर्तन. अगदी खोलात टाकलेला चेंडू ऑफ साइडला दिलाय, पॉइंटला मात्र कट केलाय. इथे एक डाव रसिक. रसिकला माहिती आहे जेव्हा बॉल रिलीज होतो हातामधून तिथूनच चेंडू कसा रीड करायचा, याचं मात्र त्यांना भरपूर काही प्रॅक्टिस आहे आणि तीच नक्की जाणवून दिले. इथे 4 चेंडूमध्ये 12 धाव बनवल्यात. अगेन मृणाल धुमाळ अँगल बनवून टाकलेला हा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे सुद्धा सहजतेने पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. टोटल धाव बनलेले आहेत त्या 20. इथून पुढे जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. करंट रन रेट पाहिला तर 13.33, रिक्वायर रन रेट पाहिला तर 4.40. टोटल 21 चुकीची दुरुस्ती. यावेळी ऑफ साईडलाच ठेवला. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू त्याला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक मागे मागे आलाय आणि इथे सुद्धा एक धाव. एखादा मोठा फटका आला ना की त्यानंतर मात्र एकेरी आणि दुहेरीने धावसंख्या चालू ठेवणं हे सोपं जात असतं आणि तीच स्ट्रॅटेजी इथे पाहायला मिळाले. आधीच्या षटकामध्ये सुद्धा एखाद दुसरे मोठे फटके मारले आणि त्यानंतर आरामात धावसंख्या चालू ठेवली. आणि याही वेळी जिथे क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये दिशा दिलेत चेंडूला आणि पुन्हा एकदा एक धाव. 2 षटकाची समाप्ती आणि धावा बनलेल्या आहेत त्या 23. जिंकण्यासाठी अजून पुन्हा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 8. आस्किंग रन रेट 4. 8 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये आणि इथे गोलंदाज आलाय राहुल धुमाळ, कर्णधार 22 नंबरच्या जर्सी मधून सावित्री 11 संघासाठी. 8 धावा रोखायच्या आहेत त्याला 12 चेंडूंमध्ये, परंतु त्याच्याकडे चेंडू असणार आहेत त्या 6. आपल्या धावा रोखायच्याच आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी सुद्धा धावा शिल्लक ठेवायच्या आहेत. जर अशी कामगिरी करू शकला राहुल तर अत्यंत चमत्कारच करू शकतो, कारण कमी धावसंख्या रोखण्यात अजूनपर्यंत तरी या स्पर्धेमध्ये कोणालाच यश आलेलं नाही. डावकरा फलंदाज आहे मृणाल धुमाळ, त्याला मारा करतोय राहुल धुमाळ. यावेळी स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून पहिला चेंडूला येतोय हा चौकार. काहीशी औपचारिकता बाकी आहे, पिक्चर संपलाय, आता शेवटचं क्रेडिट द्यायचं बाकी आहे.
एक धाव एका धावेवर समाधान. इथून पुढे तीन धावांची आवश्यकता असेल. षटक तिसरा आहे, तिसऱ्या षटकात चार चेंडू बाकी आणि उद्या ठीक 8:30 वाजता आपला पहिला सामना चालू होणार आहे. तरी 1 रुपया दोन्ही संघांना विनंती आहे, उद्याच्या दिवशी जे पहिला सामना असेल त्यांनी कृपया आपण उपस्थित राहायचं आहे. नंदा बिल्डर्स वर्सेस 11 फायटर्स या दोन्ही संघांना विनंती आहे की उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. आणि हा मात्र विजयाचा फटका, षटकार रसिक पाटीलच्या बॅट मधून विजयी होतोय वादळ शहाबाद. या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व थोडं काही कायम ठेवलेलं आहे. सावित्री इलेव्हन संघ आपल्याला पुढील वर्षासाठी शुभेच्छा असतील.